नमस्कार, मी संदीप देसाई, बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कांदिवलीमध्ये गुजराती डायरोचं आयोजन. आमदार अतुल भातकळकरांकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी. यादव समाज सेवा संस्थेकडून मीरा भायंदरमध्ये गोवर्धन पूजेचं आयोजन. उद्धव ठाकरेंची कार्यक्रमाला हजेरी. यावेळी उपस्थितांकडून ठाकरेंचा सत्कार. ठाकरेगड आणि युवासेनेकडून उत्सव महाराष्ट्राचा कार्यक्रमाचं आयोजन. वरळीमधील जांभोरी मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंची हजेरी. मुंबईच्या चुनाभट्टीमध्ये अज्ञाताकडून गोळीबार. एकाचा मृत्यू तर चार जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू. पोलिसांच्या 9 पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू. फुटबॉल सामन्यावेळेला कोल्हापुरात राडा. मैदानामध्ये खेळाडू आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये समर्थक भिडले. तणावपूर्ण वातावरणामुळे पोलिसांकडून लाठीमार. 25 जणांवर गुन्हा दाखल. मुंबईतील हवेच्या प्रदूषणामध्ये पुन्हा एकदा वाढ. वाढत्या प्रदूषणामुळे हवेतील गुणवत्ता बिघडली. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 199 पोहोचल्यानं मुंबईकरांच्या आरोग्यावर प्रदूषित हवेचा परिणाम. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली 153. राज्यात 50 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची स्थापना. टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉक्टर रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती. श्री सिद्धिविनायक चरणी अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या अलंकाराचा उद्या लिलाव होणार. सकाळी 11 ते 5 पर्यंत लिलाव पार पडणार. लिलावामध्ये श्री गणेश प्रतिमा, लॉकेट्स, मोदक, अंगठ्या, सोन्याच्या साखळ्या, हार इत्यादींचा समावेश. मुंबईमध्ये उड्डाणपुलाखालील अतिक्रमण रोखण्यासाठी सुशोभीकरणाचा निर्णय. जे जे उड्डाणपुलाखाली वाचनालय, आर्ट गॅलरी किंवा कॅफेटेरिया उभारणार. राज्यामध्ये लवकरच न्यायाधीशांच्या 2,863 पदांची निर्मिती. सरकारची उच्च न्यायालयामध्ये माहिती तर 18,000 पदं बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासाठी उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता. नाट्य निर्मात्यांची शिवाजी मंदिरकडे पाठ. 1 जानेवारीपासून 23 नाटकांचे प्रयोग न करण्याचा निर्णय. जाचक नियम लादल्याच्या विरोधात जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचा निर्णय. कालबाह्य डबल डेकर बसमध्ये आता आर्ट गॅलरी, लायब्ररी व कॅफेटेरियाची परवणी. जुन्या बस गाड्या भंगारात न काढता मुंबई पालिकेच्या बी वॉर्ड मार्फत निविदा प्रक्रियेला सुरुवात. मुंबईमध्ये अपघातांची संख्या घटली. ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना. उपाययोजनानंतर 11 महिन्यांमध्ये 1200 अपघात झाल्याची माहिती. कांदिवली लिंक रोडवर रस्त्याच्या कामामुळे जलवाहिनी फुटली. 1,00,000 लिटर पाण्याची नासाडी. प्रशासनाचं दुर्लक्ष. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेकडून मेरा तिकीट मेरा इमान अशा स्पर्धेचं आयोजन. तिकीट खरेदीबद्दल जागरूकता आणि विना तिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी उपक्रम. नवी मुंबई मेट्रो सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद. 1 महिन्यामध्ये 4,30,000 प्रवाशांचा मेट्रो प्रवास. तिकीट विक्रीतून 1,16,00,000 रुपये सिडकोच्या तिजोरीत जमा. वर्सोवा ते दहिसर सागरी किनारी रस्ता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कंत्राटदार निश्चित. 18.47 कमी पर्यंतचं काम करण्यासाठी 6 कॉन्ट्रॅक्टरची निवड. 16,621 कोटींचा खर्च करण्यात येण्याची शक्यता. मुंबईच्या माहीम पोलीस ठाण्याच्या वास्तूला 100 वर्ष पूर्ण. 27 डिसेंबरला मखदूम शाह बाबाच्या दर्ग्यावर माहीम पोलिसांकडून पहिली चादर चढवली जाणार. त्यानंतर पीर बाबांचा मोठा संदल होणार. ठाणे पालिका हद्दीतील रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलला. काळ्या पांढऱ्या रंगाऐवजी पांढरा आणि लाल असणार. ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागाचा निर्णय. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई परिसरामध्ये 4 दिवसीय खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. मुंबईकरांना विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी. मनसेकडून कार्यक्रमाचं आयोजन. अंधेरी पूर्वमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं अक्षता कलश दर्शन यात्रा. ढोलताशाच्या गजरामध्ये निघालेल्या यात्रेत शेकडो रामभक्त सहभागी. मुंबईच्या जुहू चौपाटीवर पर्यटकांची गर्दी. 3 दिवस सुट्टी असल्यानं वेगवेगळ्या भागातून मुंबईकर फिरण्यासाठी जुहू चौपाटीवर गर्दी करत आहेत. जुहू परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी. नाशिक बोरिवली मार्गावर धावणार इलेक्ट्रिक बस. नाशिक परिवहन आगारामध्ये टप्प्याटप्प्यानं दाखल होणार 10 बसेस. एकदा चार्ज केल्यावर जवळपास 200 किलोमीटर धावणार बस.
सलगच्या सुट्ट्यांमुळे लोणावळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी झाल्यानं वाहतूक कोंडी, वाहतूक व्यवस्था सुरळीत करताना वाहतूक पोलिसांची दमछाक. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी. पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा. सुट्टीनिमित्त मुंबईकर बाहेर पडल्यानं वाहतूक कोंडी. पुणे जिल्ह्याच्या पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी. जेजुरीमध्ये झालेल्या वाहतूक कोंडीमुळे महामार्गावर 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा. वाहतूक सुरळीत करताना पोलीस प्रशासनाची दमछाक. सलगच्या सुट्ट्यांमुळे जेजुरी गडावर भाविकांची गर्दी. सकाळपासून लाखो भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतल्याची माहिती. नाताळची सुट्टी आणि शासकीय सुट्ट्या असल्यानं धार्मिक स्थळी भेट देण्याकडे पर्यटकांची. पुण्यामध्ये नाताळ 31 पार्ट्यांसाठी जय्यत तयारी सुरू. रूफटॉप हॉटेल, बंगले, बार, फार्म हाऊसवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर. अवैध दारू खरेदी विक्री रोखण्यासाठी विविध पथकांची स्थापना. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या MBA पेपरफुटीनंतर गुन्हा दाखल. चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद. भारती आणि महाज्योतीच्या PhD फेलोशिपच्या परीक्षेमध्ये गोंधळ. पुणे विद्यापीठाची पेपर घेण्याची जबाबदारी असताना पुन्हा गोंधळ. 2019 सेट परीक्षेतील प्रश्नांच्या आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये समावेश केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुटमध्ये मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे मैदानात. मनसेकडून दुकानदारांना मराठी पाट्या लावण्यासाठी 2 दिवसांची मुदत, तर 2 दिवसांनी मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा. नागपूर महापालिकेकडून जानेवारीतच नदी नाल्यांच्या सफाईला सुरुवात होणार. महापुरानंतर पालिकेचा निर्णय. शहरातील 227 लहान मोठ्या नाल्यांची सफाई करणार. महापालिकेनं घेतला आढावा. पुणे लोकसभेसाठी उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाविरोधात निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धाव. पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या, हायकोर्टाचा निर्णय. कांदा निर्यात बंदी प्रश्नी 15 दिवसात लासलगावमध्ये महामेळावा. केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 30 एकर जागेमध्ये राज्यव्यापी महामेळावा होणार. महामेळाव्यामध्ये ठरणार पुढील आंदोलनाची दिशा. पुणे जिल्ह्यातील पुरंदरच्या विकास कामांसाठी 25 कोटींचा निधी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश. पुण्याच्या नीरामधील रहिवाशांचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत रेल्वेला काम करू देणार नाही. काँग्रेस आमदार संजय जगताप यांचं वक्तव्य. मंत्री छगन भुजबळांची नाशिकमधील खान्देश महोत्सवाला हजेरी. महोत्सवामध्ये भुजबळांनी घेतला लावणीचा आनंद. कार्यक्रमाला पोलिसांकडून विशेष सुरक्षा. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात. ज्योतिबाच्या दर्शनासाठी जात असताना कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील राजपूतवाडी परिसरामध्ये अपघात. सावंतांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी विशेष स्पर्धेचं आयोजन. कार्यक्रमामध्ये टॉयलेट सेवा ऍपचंही अनावरण. मुक्ताईनगरच्या भुसावळमध्ये कांद्याला 3 रुपये किलो भाव मिळाल्यानं शेतकरी नाराज. लागवडीचा खर्चही न निघाल्यानं शेतकरी चिंतेत. नाशिकमध्ये कपाशीच्या उत्पादनामध्ये 70% घट. पावसाअभावी लागवड क्षेत्रामध्ये घट झाल्यानं कापूस उत्पादकांना मोठा फटका. पुण्याच्या सणसवाडीमध्ये पाणी टंचाईची समस्या. शासकमान धरणातून पाणी सोडल्यानं नागरिकांना दिलासा. अंधेरी पूर्वमध्ये अय्यप्पा भक्तरंथ या मंडळाच्या वतीनं महापूजेचं आयोजन. श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाला हजारो भाविकांची उपस्थिती. दर्शनासाठी आलेल्या भक्तांना महाप्रसादाचं वाटप. पुण्याच्या शिक्रापूरमध्ये दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण. 2220 सेवेकरांची पारायण सोहळ्याला उपस्थिती. नाशिकमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त चंदनपुरीन पारायण सोहळा. भव्य रिंगण सोहळ्यानं डोळ्यांचं पारणं फिटलं. जिल्ह्यातील सर्वात मोठा पारायण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. श्री क्षेत्र नारायणपूर इथल्या दत्त जयंती सोहळ्यानिमित्त पायी पालखीचं आयोजन. अहमदनगरच्या वडझिरे ते नारायणपूर पायी पालखी 7व्या दिवशी चौफुल्यामध्ये उत्साहात दाखल. पुण्याच्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावरून जयंती सोहळ्यासाठी दत्त पादुकांची पालखी नारायणपूरला रवाना. दिगंबराच्या जयघोषामध्ये रायरेश्वर किल्ल्याचा परिसर दुमदुम. इचलकरंजी शहरालगतच्या कोरोची गावामध्ये महावितरणच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांना फटका. महावितरणच्या मुख्य लाईनवर शॉर्टसर्किटमुळे 50 घरातील सुमारे 100 TV, 50 फ्रीज आणि इतर इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक. महावितरण नुकसान भरपाई देण्याची मागणी.
भांज्याने गळा चिरल्यामुळे पोलीस शिपायाचा मृत्यू. ड्युटी संपून घरी जात असताना वाकोला ब्रिज सांताकुर भागामध्ये घडली घटना. सुरेश जाधव असं मृत पोलीस शिपायाचं नाव. ते दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये होते कार्यरत. कोल्हापूरच्या साजणी गावामध्ये हरघर संविधान अभियानांतर्गत संविधान दालन आणि अभ्यासिकेचं उद्घाटन. कुमार कन्या विद्या मंदिरामध्ये उपक्रमाची सुरुवात. मुंबईतील माहूलच्या मुकुंदनगर परिसरातील गॅरेजला लागली भीषण आग. गॅरेजमधील साहित्य जळून खाक. पहाटेच्या सुमारास घडली घटना. डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांची मुजोरी सुरूच. धक्का लागल्याचा जाब विचारला म्हणून 4 ते 5 फेरीवाल्यांनी आयटी इंजिनियर तरुणाला केली मारहाण. रामनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. कल्याणच्या डोंबिवलीमध्ये धूम स्टाईल चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून बेड्या. आरोपींकडून 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. दिव्यांग आरोपीसह त्याच्या मित्राला अटक. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुकुम गावामध्ये घरफोडी. सोन्या चांदीसह 1.5 लाखांचा ऐवज लंपास. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू.